तर भारतीय जनता पार्टीनं जर मला उमेदवारी दिली तर 100% बारामतीत मी इतिहास घडवू शकते. मंत्रिमंडळ विस्तारही झाला नाही, महिलांना स्थानही दिलं गेलं नाही, आणि ज्या मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान नाही अशा पद्धतीचं सरकार जे आहे ते मला वाटतंय की योग्य नाही. राजकारण आपण जर पाहिलं तर काही दिवस जे आहे ते एकदम गलिच्छ पातळीवर सुरू आहे, आणि आज निकाल येणार होता परंतु आता तो 7 बेंचकडे गेलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जो काय तो योग्य निकाल येईल. परंतु महाराष्ट्रात तरी सध्या सर्वसामान्य अस्थिर आहे. राजकारण अस्थिर आहे का नाही सांगता येत नाही, कारण राजकारणात अनेक पक्षातील पदाधिकारी किंवा आमदार इकडून तिकडे जातात, परंतु जनता मात्र अस्थिर आहे आणि कुठेतरी निकाल लागला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे. पण 7 बेंचकडे प्रकरण गेल्यामुळे तो सुद्धा योग्य रीतीनं जो आहे तो निकाल लागेल. परंतु आज निकाल लागला असता तर अजून चांगला जो आहे तो आनंद सगळ्यांना झाला असता, पण तो नाही झाला. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला आम्ही भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जनसंपर्क दौरा करणार आहोत, आणि जनसंपर्क दौरा यासाठी असेल की आपण इथल्या स्थानिक खासदारावर विनाकारण कुठलेही आरोप करायचे नाहीत, तर प्रत्येक गावोगावी जाऊन तुमच्या काय समस्या आहेत, तुमच्या गावात तुम्हाला आतापर्यंत काय मिळालेलं नाहीये हे जेव्हा आम्ही जाणून घेऊ त्याच्यानंतर जे आहे ते पुढे प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आणि मला वाटतंय की आम्ही चांगल्या पद्धतीनं जर प्रचार केला तर अनेक पक्ष, आता आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्ते आमच्याकडे येऊन गेलेले आहेत, बसपाच्या काही लोकांचे आम्हाला फोन येऊन गेलेले आहेत, पण मला वाटतंय की इथं जर जिंकायचं असेल तर भारतीय जनता पार्टीनं जर मला उमेदवारी दिली तर 100% बारामतीत मी इतिहास घडवू शकते. खरं तर आज निकाल लागणं गरजेचं होतं. याच्या आधी आमची सुद्धा आंदोलनं केल्यानंतर काही प्रकरणं, मग अगदी केरळचं प्रकरण असेल किंवा हाजी अली दर्ग्याचं प्रकरण असेल, 7 बेंचकडे अशी अनेक प्रकरणं गेली. 7 बेंचकडे प्रकरण गेल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 महिन्याचा कालावधी जातो, याच्यामध्ये किती जाईल माहीत नाही. मग कदाचित मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतरच निकाल लावायचा काय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला वाटतंय की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जास्त न ताणता लवकरात लवकर निकाल दिला तर जो कोणी योग्य आहे त्याच्या बाजूने निर्णय होईल, परंतु 7 बेंचचा निकाल तरी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. नवीन सरकार जे आलं त्याच्यामध्ये महिला मंत्री जी आहे ती एकही महिला मंत्री नाहीये. खरं तर मंत्रिमंडळ विस्तार हा दिवाळीनंतर होणं अपेक्षित होतं, मंत्रिमंडळ विस्तारही झाला नाही, महिलांना स्थानही दिलं गेलं नाही, आणि ज्या मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान नाही अशा पद्धतीचं सरकार जे आहे ते मला वाटतंय की योग्य नाहीये. जरी ते चांगलं काम करत असलं तरी महिलांना समानतेचं स्थान आपण बघतो की जेव्हा तुम्ही इलेक्शनला थांबता तेव्हा पुरुषांचं जेवढं मतदान आहे तेवढंच महिलांचं मतदान आहे, आणि मग महिला आमदार सक्षम असून सुद्धा महिला मंत्री केल्या जात नाहीत ही महाराष्ट्राची कुठंतरी दुर्दशा आहे. म्हणजे महिलांचा अपमान केल्यासारखं आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणं गरजेचं आहे. आता निकाल जो काही येईल तो येईल, परंतु महिला मंत्री ज्या आहेत त्या किमान 25% तरी आताच्या मंत्रिमंडळात असणं गरजेचं. पुण्यश्लोक आले देव होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने निर्णय घेतला की कर्तबगार 2 महिलांना प्रत्येक राज्यातील ग्रामपंचायतींनी सन्मान द्यायचा, कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, खूप चांगला निर्णय आहे, आणि अहिल्यादेवी होळकरांचं काम फार मोठं आहे, आणि अशा पद्धतीनं जर सरकारने निर्णय घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. मध्यंतरी जेव्हा ST मध्ये 50% जेव्हा तिकीट कपात महिलांसाठी केली गेली तर हा फार महत्वाचा प्रश्न होता. खरं तर विरोधी पक्षाने त्याचं स्वागत करणं गरजेचं होतं, परंतु मी सांगितलं की विरोधी पक्ष सुद्धा आता स्वार्थी झालेले आहेत. जिथं महिलांचे चांगले काही निर्णय होतात तेव्हा मोठ्या मनानं स्वागत होणं गरजेचं आहे, कारण आता मी जेव्हा गावागावात राज्यांमध्ये फिरत असते तेव्हा महिला सांगत असतात की 50% जे तिकीट आहे ST चं ते कमी झाल्यामुळे त्यांच्या इतक्या पैशाची बचत होते, तर हा खूप चांगला निर्णय आहे. त्यामुळे त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जर पुरस्कार दिला जात असेल तर तो खूप चांगला आहे. नाही हे बघा, महिलांना अनेक मंदिरात प्रवेश नव्हता म्हणूनच आम्ही आंदोलनं केली, गाभाऱ्यात प्रवेश नव्हता म्हणूनच आम्हाला झगडावं लागलं, परंतु आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत
की कुठल्याही मंदिरामध्ये जिथं पुरुषाचा पुरुष असेल किंवा महिला असेल, संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे कुठल्याही मंदिरात अशी कदाचित कुठेही बंदी नसेल, परंतु जर असेल आणि मला जर कोणी कळवलं तर तातडीनं स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही सांगू शकतो, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, त्यामुळे अशा पद्धतीची बंदी वगैरे कोणी महिलांना किंवा महिला असेल किंवा पुरुष असेल दोघांनाही घालू शकत नाही। हो, महाराष्ट्रामध्ये तर अजिबातच महिला सुरक्षित नाहीत। सगळ्यात पहिला तर महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलायला पाहिजेत। काहीही कुठलंही काम महिलांच्या बाबतीत फक्त बाईट देणं, कार्यक्रमांच्या भेटीगाठी करणं, पक्षाची काही कामं आणि तिथं दिसलं एवढंच काम चाललेलं आहे। महिला आयोगाला इतके मोठे अधिकार आहेत, आपण बघतोय की महाराष्ट्रात तर एक नंबरला आहे कशामध्ये, तर महिला बेपत्ता होत आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे। आपण म्हणतोय की बेटी बचाव बेटी पढाव, मुलींना आपण जगवतोय, पुढे वाढवतोय, त्यांना शिकवतोय, परंतु आता शिकलेल्या मुलीच जर सुरक्षित नाहीयेत, आणि दरवेळेचीच ही आकडेवारी आहे, म्हणजे आताच सरकार असं नाही, दरवेळी कोणी ना कोणी सरकारवर सत्तेवर येतोय आणि प्रत्येक जण स्वार्थी राजकारण करतोय। कुठंतरी महिलांसाठी जे आहे ते सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे, यासाठी एखादी जी आहे ती निवड समिती स्थापन करणं गरजेचं आहे। पोलीस महासंचालक असतील, गृहमंत्रालय असेल, यांनी महिला सुरक्षिततेसाठी कडक पावलं उचलून या मुली का गायब होत आहेत, महिला का गायब होत आहेत, महिलांच्या अत्याचाराची प्रकरणं का वाढत आहेत आणि ती कमी कशी करता येतील, याच्यावर फक्त समित्या पण नेमून नाही तर प्रॅक्टिकली काम करणं गरजेचं आहे, तरच महिला ज्या आहेत त्या सुरक्षित होती असतील। परंतु महाराष्ट्रात तरी सध्या महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पूर्णपणे असुरक्षितता आहे। मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते, परंतु आता मात्र गृहमंत्री कुठंतरी अपयशी ठरत आहेत, हे मात्र आपण पूर्णपणे बघतोय। देवेंद्रजींनी फक्त राजकारणाकडे लक्ष न देता महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आता तळागाळात किंवा प्रॅक्टिकलमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। ईडीची प्रकरणं मला वाटतंय की जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा विरोधकांच्या ज्या आहेत त्या ईडीच्या नोटिसा किंवा अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आम्ही बघितलेले आहेत आणि आता सुद्धा अनेक ठिकाणी या चौकशी होतात। मला वाटतं की तो चौकशीचा भाग आहे। ईडीच्या चौकशीच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही। जो चांगला असेल त्याला कुठलीही शिक्षा होणार नाही, जो चुकीचा असेल, जो भ्रष्टाचारी असेल तो नक्कीच आज जाईल।